दगडूशेठ हलवाईची पूजा आणि महाआरती करण्याचा मान तृतीय पंथांना मिळाला असून पूजा करण्याचा अधिकार फक्त स्त्री पुरुषांना नाही तर तो तृतीय पंथांना सुद्धा आहे. हा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. आम्ही सुद्धा समाजाचा एक भाग आहोत. लोकांनी आम्हाला समजून घ्यायला हवं आणि आम्हाला सन्मानाची वागणूक देण्यात यावी. कायद्याने 377 कलमाला मान्यता दिली असून समाज मान्यता लवकरात लवकर मिळो असं साकडं दगडूशेठ हलवाई गणपतीला तृतीय पंथांनी घातलंय. बापाकडे हेच मागायचं की आम्हाला माणूस म्हणूनच जगायची इच्छा आहे आणि समाजाने आम्हाला माणूस म्हणूनच जगून द्यावं. आणि जसं आपले लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच, तसं मी म्हणाल माझा जन्म हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आज तृतीय पंथांना समाज ॲक्सेप्ट करत नाही, सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही आहे, पण आता मला वाटतं ह्या सगळ्या अशा उपक्रमांनी समाजाचा दृष्टिकोन बदलेल तृतीय पंथांकडे बघण्याचा. यावेळी तृतीय पंथांनी दगडूशेठ हलवाई मंडळाच्या विश्वस्तांचे आभार मानलेत.